नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये. आज आपण आलेलो आहे गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी या गावामध्ये, आणि आपल्यासोबत गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श शेतकरी असे एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे. आजची मुलाखत ही येणाऱ्या तरुण पिढीसाठी अतिशय महत्वाची मुलाखत ठरणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी ही मुलाखत शेवटपर्यंत बघा. मंडळी, आपल्या सर्वांच्या समोर आज आदर्श शेतकरी, एक तरुण मुलांना दिशा देणारे शेतकरी आहेत. त्यांचं संपूर्ण नाव आहे पांडुरंग मारुती शिंदे, राहणार कुंभारवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तर आज तुम्हाला महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं युवा मुलं बघतायत. किती शेती तुमची सगळी? माझी 15 एकर. 15 एकर शेती. 15 एकर शेतीमध्ये कुठले कुठले पीक आहेत? माझ्याकडे टोटल 13 एकर मोसंबी. 13 एकर मोसंबी. बर, मोसंबी हा आपण प्रकार कशामुळे केला की याचं कारण हे की मजूर मिळत नाही साध्या पिकासाठी. साध्या पिकासाठी मजूर मिळत नाही म्हणून आपण आपल्याला सल्ला दिला शिवाजीराव पंडित साहेब यांनी, म्हणले की तू मोसंबी लाव त्यांच्याकडे मोसंबी. त्याच्यामुळे मी त्यांचा निर्णय घेऊन स्वतः ही मोसंबी पूर्ण केली. त्या बाद तर म्हणजे आज 15 एकर क्षेत्रामधलं 13 एकर क्षेत्र हे मोसंबी आणि बाकीचं 2 एकर क्षेत्र शेततळे. दोन शेततळे. अच्छा, म्हणजे 2 एकर मध्ये शेततळे केले, 2 एकर बाकीची उर्वरित 13 एकर शेती संपूर्ण मोसंबी. तर मला सांगा, मोसंबीच्या पूर्वी कोणते कोणते पिक असायचे माझ्याकडं? पहिलं सरकी असायची. सरकी लावल्याच्या नंतर काय व्हायचं, कापूस आपल्याला 200 क्विंटल निघायचा, पण त्याचा खर्च जामावत व्हायचा, मजूर मिळत नसे, मजुरांनी शेती खाल्ल्या जाती, कापसाला लीड मिळत नाही, त्याच्यामुळे ती आपण निर्णय कॅन्सल केला. तर शेतकरी बंधूंनो, बघू शकता की 15 एकर शेतीमधलं 2 एकर फक्त पाण्याच्या नियोजनासाठी शेततलाव केलेला आहे, आणि उर्वरित 13 एकर शेती ही संपूर्ण मोसंबीची बाग लावलेली आहे. आणि आपण बघतो की आपल्या आसपास वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात, सोयाबीन असेल, ऊस असेल, आणि बाकीचे जे पारंपरिक पिकं असतील, ज्वारी बाजरी हे असतील, हे सगळे पिकं न घेता आता फळबागाकडे वळलेले आहेत. आणि शिवाजीराव पंडित यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जी पारंपरिक शेती सोडून फळबागाचं नियोजन केलेलं आहे. साधारणतः किती वर्ष झालं शेती फळबागाला? पाच वर्ष झालं. मग मला सांगा, पहिल्या वर्षीचा अनुभव कसा राहिला? आता पहिल्या वर्षी तुम्ही जसं कापूस 200 क्विंटल निघत होता म्हणा, तरी सरासरी 3-4 हजार रुपये भाव म्हणलं तरी 7-8 लाखाचं उत्पादन तुम्हाला होत होतं. तर मग तुम्ही एकाएकी ही सगळी शेती सोडून नवीन शेतीकडे वळलात, पहिल्या वेळेस काय अनुभव आला? पहिल्या वेळेस आम्ही काय केलं, सरकी मध्ये एक मोसंबीचे झाड लावले. 2 वर्ष आम्ही सरकी काढली. 2 वर्ष सरकी काढली तर 2 वर्षाच्या नंतर की आम्ही असा निर्णय घेतला की ह्या बागामध्ये आपण कधी काही लावायचं, तर आपण 3 वर्ष पीक घेतलं ह्या बागात तर ते झाडाचं शोषण चांगलं होत नाही. बर, त्याच्यामुळे आपण निर्णय घेतला की याच्यात काहीच नाही करायचं. अच्छा, बरं आता मला सांगा, जी पारंपरिक शेती त्यामध्ये ऊस असेल, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, तुमचा कापूस, मका, उडीद, तूर, हे सगळे पिकं असतील, हे सगळे पिकं सोडून देऊन आता तुम्ही एकमेव शेती म्हणजे फळबागाची केली आणि त्यामध्ये सगळं क्षेत्र तुम्ही मोसंबीचं लावलंय, तर आजचा अनुभव काय? बाकीच्या शेती आणि आजच्या शेतीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? आजचा अनुभव म्हणजे मी दुसऱ्या वर्षी मोसंबी, पहिल्या वर्षी मोसंबी लावली, त्याच्यानंतर मी काय केलं, दुसऱ्याच वर्षी फळ धरलं की 13 एकर मध्ये मी 4 टन माल विकला. 13 एकर? 13 एकर म्हणजे दुसऱ्या वर्षी. तर 3 वर्ष झाले मी माल विकतो, पण थोडा झाड मोठं होण्यासाठी थोडा थोडा धरतो. अच्छा, आता ह्या वर्षी आता काय केलंय, शाहीर साहेबांचं नियोजन मी चालू, तर आता ते मी 250 ते 150 ते 200 टन माल काढणार. जवळपास 150 ते 200 टन. म्हणजे साधारणतः एक रक्कम काय राहील बरं या वर्षाची? कमीत कमी 30 ते 35 लाख रुपये. तर शेतकरी बंधूंनो, बघू शकताय पारंपरिक शेतीला सोडून फळबागाकडे वळालेले आहेत आणि आज मोसंबीच्या उत्पादनामधून 31 ते 35 लाखाची अपेक्षा शेतकऱ्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि तुमचं जे आधीचे पीक असते, तर ह्यावेळेचं उत्पादन काय राहिलं असतं? बाकी नाही झाले 7 लाख रुपये. 7 लाखाचे? 7 लाख. त्यामध्ये खर्च वगैरे? खर्च 3.5 लाख जातो आता आपल्या घरी. तर शेतकरी बंधूंनो, बघितलं की पारंपरिक पिकामध्ये जे अनुभव आले ते पिकाचे अनुभव सोडून नवीन शेती करायचं ठरवलं आणि आज मोसंबीचा 12-13 एकरचा प्लॉट आज आपण त्या प्लॉटमध्ये उभे आहेत. अतिशय सुंदर असं व्यवस्थापन आहे. 2 एकरमध्ये शेततळं केलेलं आहे, सगळ्या फळबागाला ठिबक वगैरे केलेलं आहे आणि बाग बघावा असा आहे. तुम्ही जर पूर्ण बागामध्ये फिरलात ना, असं वाटतं की बागाच्या बाहेरच जाऊ नये, इथंच राहावं असं वाटतंय. एकदम आनंदमय असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर मला सांगा, ज्या वेळेस
हा निर्णय घेतला तुम्ही की फळबागाकडे जायचंय पण कसं असतं एक शेतकऱ्यांची साधारण भावना कशी असते की घरातले माणसं असतील आई असतील वडील असतील बायको असेल तर प्रत्येकाला काही नवीन निर्णय घ्यायचा म्हणलं की सगळ्यांचा सल्ला घ्यावा लागतो बरोबर आणि आपल्या पारंपरिक पिकाचा त्यांना एक अनुभव असतो की कापूस म्हणजे कापूस ज्वारी बाजरी हे लवकर येणारे पिक आहेत हे सोडून तुम्ही या फळबागाकडे निघालात तर त्यावेळेस त्यांचं काय म्हणजे म्हणणं काय होतं त्यांचं काय म्हणणं नसतं हे जे मी करतो ते घरच्याला सगळ्याला मान्य अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही एखादा निर्णय घेतला बा शेतीबद्दल की तो त्यांना मान्य अच्छा तर मग जर एखाद्या शेतकऱ्याला फळबाग लावायची असती तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे तुमच्या जमिनीचा पोत की जमिनीमध्ये आपल्याला ते जे फळं लावायचे किंवा जो बाग लावायचा त्याच्यासाठी आपली जमीन योग्य आहे की नाही साधारणतः मोसंबीच्या पिकासाठी कशी जमीन असायला पाहिजे मोसंबीच्या पिकासाठी हलकी जमीन महत्वाची आता आपल्याकडे नाहीच हलकी तर करता काय अच्छा अच्छा म्हणजे जेवढी जमीन हलकी असेल जेवढी जमीन हलकी असेल ती ताणावर यायला एवढी सोपी आहे ती खर्च कमी होतो हा का आणि भारी जमिनीवर खर्च वाढतो अच्छा फवारणी हे ते करावं लागतं ताणावर येण्यासाठी म्हणजे जर म्हणजे जास्त काळी जर आणलं तरी चालतं मोसंबी एकदम हलकी जमीन पाहिजे मोसंबीसाठी वा तर अजून दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस फळबाग एखादं लावायचं असतं झाडं लावायची तुम्हाला मोसंबी लावायची ठरवलं तुम्ही तर त्यावेळेस लागवड तंत्र कसं म्हणजे कोणते तंत्र वापरलं की दोन झाडांमधलं अंतर सऱ्यांमधलं अंतर आणि खड्डे वगैरे किती खोलीचे खड्डे मी घेतले होते 1.5 फुटाचा त्याच्यात खत तीत भरून ते झाडं लावले होते कोणतं खत भरलं होतं मी 1846 टाकलं होतं आणि बुरशीनाशक आणि 1846 अच्छा आणि शेणखत बुरशीनाशक 1846 आणि शेणखत त्याचं मिश्रण करून खड्ड्यामध्ये आणि त्याच्यानंतर झाड लावलं आणि दोन झाडांमधलं अंतर किती 16 फूट म्हणजे असंही 16 रुंदी आणि लांबी दोन्ही सारखं 16 तर आज अलीकडे जर बघितलं आपण की एक इस्रायल पद्धत आपल्याकडे जास्त वेग घेते की दाट पद्धतीची झाड दाट पद्धती झाड लावल्यावर एकच होते आपल्याला लहानपणी गोड दिसते पण मोठेपणी ज्यांना जे मोसंबीला मेहनत करता येत नाही आपल्याला मेहनत करता येत नाही मेहनत नाही केली तुमचं फळ हे बाग फुटणारच नाही अच्छा अच्छा त्याची जारवा तुटण्यातच यायला पाहिजे ज्या टायमाला आपण ताण वगैरे त्या टायमाला अच्छा म्हणजे 16x16 हेच योग्य अंतर आहे तर बाग लावल्याच्या नंतर पहिल्या वर्षाला कुठल्या प्रकारची मशागत असतात त्या शेतीला पहिल्यांदा बाग लावल्यानंतर आपण आंतरपीक घेतो दोन वर्ष आंतरपीक घेतलं आपण अच्छा कोणते घेतले पहिल्यांदा आपण सरकी लावली एक वर्ष पूर्ण 12 एकर हा आणि दुसऱ्या वर्षी सोयाबीन पेरलो अच्छा ज्यावेळेस फळबाग लावलं त्यावेळेस आंतरपीकावर काही फरक पडला काहीच नाही पहिल्या वर्षी लहान झाड असतं ना त्याच्यामुळे त्याला काही फरक पडत नाही आणि जी मोसंबीची लई नाही ते तर आपण काहीच केलं नाही मधल्या आंतरपीक 3 काकड्या सरकी लागली होती अच्छा म्हणजे 2 वर्ष कुठल्याही पिकावर परिणाम झाला नाही झाडही मोठाली झाली तर त्याला कुठल्या खताचे डोस किंवा फवारण्या वगैरे फवारणी 2 वर्ष मी काहीच केली नव्हते नुसते खत आपलं सरकीला टाकतो आणि मोसंबीला खत टाकायचं आपण अच्छा 2 वर्ष काही नाही केलं तिसऱ्या वर्षी आपण काय केलं काही पीक नाही घेतल्यामुळं की मोसंबीला आपल्याला खत टाकावं लागलं कलर फिलर हे सगळं वक्की म्हणजे सगळं तंत्रज्ञान आपण तिथून मोर चालू पण पारंपरिक शेती होती हे कापूसाचा तुम्हाला एक दांडगा अनुभव आलेला होता खूप वर्षापासून तुम्ही कापूस घेताय बाकी ज्वारी बाजरी घेताय त्याचा एक अनुभव होता तुम्हाला असं सुरुवातीला वाटलं का की आपण वेगळ्या दिशेने चाललोय किंवा आज आपण काहीतरी वेगळंच करायला लागलो काही होईल दादाच्या निर्णयामुळे आपण स्वतः निर्णय घेतला ना ते म्हणजे तुला परवडत नाही तर तू मोसंबी लाव अच्छा दादाच्या नियंत्रणाखाली मी 3 वर्ष तुम्ही थांबच होतो हा त्यांचा शब्द मी मोडीत नव्हतो त्यांचा माझा शिवाजीराव दादाचा दोस्ताना आमचा 20 ते 25 वर्षाचा आहे वा राजकारणात मी 7 ते 8 वर्ष झाले पण दोस्ताना आमचा 20 वर्षाचा होता अच्छा त्याच्यानंतर येणं जाणं मी त्यांना सगळं विचारायचो ते मला म्हणजे मग मोसंबी लाव अच्छा त्याच्यामुळे निर्णय मी मोसंबी लावायचा घेतला अच्छा म्हणजे राजकारणाचा विषय बाजूला सोडून एक शेतकरी म्हणून एक दोस्त आणि शेतीबद्दलच्या चर्चा तुमच्या होत कधी चर्चा होत आणि दादाच्या काय झालं माझ्याकडे 35 गाई होत्या त्यांच्याकडे बी गाई होत्या तर ते मी बघायला जायचो हे करायचो ते दादा माझ्या घरी येत होते आणि आज बी येते अरे वा आज बी राजकारणात येतील पण राजकारणाचा विषय ती कधी काढीत नाही अच्छा अच्छा राजकारणाचा विषय साहेब असं दादाचा विषय शेती सांग क्या बात आहे तर काय वाटतंय बरं आज पहिल्या शेतीत आणि आजच्या शेतीत उत्पन्नात वाढ झाली आणि खर्च कमी झाला आणि एकमेव म्हणजे मजूर मला बाहेरचे बंद झालं वा म्हणजे हेडकच कमी झाला एक मजूर मी राहण्यातला येत नाही माझे 2 मुलं इथं 1 12वीला 1 11वीला ते 2 मुलं रानात सगळं बघत येत मी सरपंच आहे स्वतः त्याच्यामुळे मला गाव बघून पद हाकून मी बाग हँडल करतो
क्या बात आहे शेतकरी बंधूंनो, अजून एक नवीन उलगडा की आपल्याला फक्त शेतकरी आहेत एवढ्यापुरती मर्यादित मुलाखत होती, परंतु ते गावचे सरपंच पण आहेत. म्हणजे बघा की गावाचा सगळ्या गोष्टीचा सर्वांगीण विचार करून स्वतःची शेती करायची, आणि यासाठी तर वेळ लागणारच आहे. मग वेळ काढायचा असेल तर शेती कुठली करायला पाहिजे, तर फळबाग. बाकीच्या पिकामध्ये तुम्हाला कंटिन्यू दिवस रात्र जातावं लागणार. फळबाग एक असं माध्यमिक किंवा अशा पद्धतीची शेती आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला थोडी सवलत भेटू शकते, वेळ काढू शकतात तुम्ही. बरोबर. तर त्यानंतर तिसऱ्या वर्षाला ज्यावेळेस फळबाग धरला तुम्ही, फळ वगैरे धरला, तर त्यावेळेस काय स्प्रे वगैरे कुठली घेतली? नाही नाही, तिसऱ्या वर्षी मी काय केलं, दोन फवारण्या केल्या. दोन फवारण्या केल्या पण मला नियोजन जुळलं नाही. म्हणजे मी सल्ला कोणाचा घेतला नाही, दादाचा सल्ला घेतला झाड लावायला त्याला. पण काय झालं, मी सरपंच झाल्यापासून दादाचं माझं बोलणं थोडं कमी झालं, कमी झालं. त्याच्यामुळे मी काय केलं, मग तिसऱ्या वर्षी मी माझं तंत्रज्ञान चालेल, पण ते मला जमलं नाही. जमलं नाही तर मग मी डोकं लावलं की समजा आपल्याला हे जमलं नाही तर आपल्याला उत्पन्न हे तिसऱ्या वर्षी आपल्याला कमीत कमी 50 टन माल निघालाच पाहिजे होता. ते निघला मला 30 ते 35 टन. तर चौथ्या वर्षी मी मग डोकं लावलं चांगलं, तर मला 65 टन माल निघाला. आता पाचव्या वर्षी तर मी असं ठरवलंय की मी 200 टन माल काढणार. म्हणजे काढणार 200 टन 12 एकर मध्ये. हा, तर शेतकरी बंधूंना बघू शकताय की आज दिवसेंदिवस मालामध्ये जी सुधारणा होत चाललेली आहे, त्याचं कारण म्हणजे झाडं मोठी होत चालली आणि 16 फुटाचं अंतर आज सफिशियंट वाटतं तुम्हाला. की झाडाचं तुम्ही पाठीमागे बघू शकताय, एकदम मोकळे मोकळे सुप्त वातावरण तयार झालेले, म्हणजे जास्त दाटी वगैरे नाहीये आणि मोकळी हवा वगैरे झाडाला भेटते. तर आज मला सांगा, तुम्ही 12 एकर झाडं लावले, परंतु त्यासाठी सर्वात प्रथम पाण्याचा एक विषय महत्वाचा येतो, तर पाण्यासाठी काय केलं? पाण्याचा काय विषय होता, मी विहीर खांदली होती पहिली. ती विहिरीची अशी खांदली की 9 परस विहीर खांदली, तर तिचं 17-18 दुष्काळ होता. त्या टायमाला तिचं पाणी कधीच उपसत नव्हतं. तर मी पहिल्या वर्षी समजा हे बाग लावायच्या आधी एक 2 महिने उन्हाळ्यात असे नांगरडीत मोटर चालू होती, तर ते पाणी कधीच उपसत नव्हतं आणि आज बी ते उपसत नाही. तरी मी बँक बॅलन्स पाणी पाहिजे म्हणून विहिरीचं पाणी कसं आता आज हाय उद्या नाही, त्याच्यामुळे 2 शेततळी भरून ठेवली. तर बरं, मला सांगा जर आता तुम्ही सांगितलं की 2016-17 दुष्काळामध्ये पण तुमची विहीर आटली नाही, जर तशी तशी परिस्थिती यायला नाही पाहिजे खरं तर, पण कदाचित झालीच तशी परिस्थिती निर्माण, कधी पाऊस कमी झाला किंवा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली, तर तशा परिस्थितीत किती दिवस पाणी टिकू शकतो? 6 महिने पाणी टिकतं. 6 महिने पाणी, एका मोटरला 6 महिने पाणी टिकेल. एक शेततळ 3 महिने चालतं, कंटिन्यू चाललं. हा, कंटिन्यू चाललं. म्हणजे तुम्हाला पुढच्या पावसाळ्यापर्यंत टेन्शनच राहणार. एक अजून शेततळ उपसाचा टाइमच नाही आला, 5 वर्ष झाले तरी. अच्छा, म्हणजे बँक बॅलन्स म्हणून पाहिजे. काय वाटते, म्हणजे पाणी साठवलेलं ते आहे तसंच आहे तुमच्याकडे? आपल्याकडे ऑलरेडी 4-5 मोटर आहेत, 3 बोर आहे, पाणी कधीच उपसत नाही. काय वाटते. आज मला सांगा, 12 एकर शेती, 12 एकर मोसंबी मधून या वर्षाचं उत्पादन किती असण्याची अपेक्षा? 35 लाख रुपये. 35 लाख रुपये उत्पादन. ह्याच्यासाठी खर्च किती झाला सर? खर्च ह्या वर्षी होईल 2 ते 3 लाख रुपये मोसंबीला खर्च, आणि टोटल खर्च लावल्यापासून ते आतापर्यंत झाला 45 लाख रुपये. शेततळे आली, मोसंबी आली, विहीर आली, पूर्ण म्हणजे शेतीला खर्च केला. पूर्ण शेती डेव्हलप करण्यासाठी तुम्ही आजपर्यंत 45 लाख रुपये घातले. आणि पण या चालू वर्षाच्या पिकासाठी लागलेला 2 ते 2.5 लाख रुपये. 2 ते 2.5 लाख. आतापर्यंत मी केला 1-1.5 लाख रुपये, इथून मोरत 1-1.5 लाख रुपये होईल, म्हणजे 3-3.5 लाख रुपये खर्च करून चालायचे. तरी साधारणतः 12 एकर शेतीसाठी डेली मजूर किती लागते? आज मजूर आज 1 द्यायला येत नाही. नाहीच लागत? नाही, कधीच नाही. जर आज कापूस असतो तर? आज कापूस असतो तर आपल्याला कमीत कमी 10 लेडीज कंटिन्यू लागतात. म्हणजे मजुराचा हा प्रश्नच तुमचा मिटलेला आहे. आणि मजुराचा प्रश्नच मिटलेला आहे, का तर आपण ते मजूर लागत म्हणूनच हे निर्णय घेतलेला आहे. आणि खर्चही कमी झाला एकदम. खर्चही कमी झाला. क्या बात आहे. तर मंडळी बघू शकताय, जे पारंपरिक पिक आहेत, काबड कष्टाचे जे पिक आहेत, त्याला फाटा देत आज यांनी एक मोसंबीचा बाग फुलवलेला आहे. आणि 12 एकर शेती फक्त 3 जण हॅन्डल करतायत, आणि यामध्ये कुठलाही मजूर न लावता आज 30 ते 35 लाखाच्या उत्पन्नाची अपेक्षा ठेवलेली आहे. आणि खरंच त्यांना भरघोस असं उत्पादन यातून व्हायला पाहिजे, मेहनत घेत आहेत. आणि विशेष म्हणजे बरं, आज मला सांगा, तरुण पोरांसाठी काय सांगाल बरं? आज पोरं जर बघितलं की जसं तुम्ही शेतीकडे वळालात, आज तुम्ही जर विचार केला असता तर तुम्ही देखील कुठेतरी नोकरी केली असती किंवा दुसरा कुठलाही व्यवसाय करू शकला असता. पण शेतीच का, किंवा तरुण पोरांनी शेतीकडे वळायला पाहिजे की नाही वळायला पाहिजे? वळायलाच पाहिजे शेतीकडे. काय आता शेतीशिवाय आपल्याला पर्यायच नाही. शेती ही खरी महत्वाची. आपण म्हणतो ह्यो धंदा करा, त्यो धंदा करा, धंद्यात तुमचे 10% प्रॉफिट नाही,
शेतीमध्ये असं प्रॉफिट आहे किंवा तुम्ही 6 महिन्यामध्ये जर 1,00,000 रुपये कुठं घातले तर शेतीमध्ये कमीत कमी 5,00,000 होऊ शकते. अच्छा, असे धंद्यामध्ये तुमचे 6 महिन्यात 10% मोर पैसे वाढतील. अच्छा, म्हणजे शेतीमध्ये विषय असा आहे की बऱ्याच वेळा शेतीमध्ये पण पावसाच्या आधारावर जी शेती केली जाते त्यामध्ये अडचणी येतात, परंतु जर नियोजनबद्ध शेती केली तर परतावा 100% भेटणार. मी राहिलेली जमीन ठेवलेली त्याच्यामध्ये एक शेळी पालन आणि एक कोंबडी पालन. शेळी पालनचं कारण सांगतो तुम्हाला, जे आपलं मोसंबीला जे खत लागत आपण शेणखत बाहेरून आणायचं, आपल्याकडे जाणार नाही, आपल्याकडे ट्रॅक्टर आहे 28 HP ते ट्रॅक्टर आहे तर आपण जाणार नाहीत ना आपल्याकडे, तर बाग म्हणल्या बैलाची गरज लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, 100 शेळी पाळायची आणि कोंबडी पालन करायची. या दोन गोष्टीसाठी मी जवळपास 1.25 एकर आणि ठेवलेली. म्हणजे फक्त खतासाठी? खतासाठी. म्हणजे आज तुम्हाला 2.5 लाख रुपये जो खताचा आणि फवारणीचा जो खर्च झाला, फवारणी तर करावाच लागली पण खताचा खर्च आहे. जर तुम्हाला मोसंबीला शेणखत महत्वाचं आहे आणि शेणखत जर आपल्याला इकत घ्यायचं म्हणून तर आपल्याला 1.5 लाख रुपये लागतील ना एवढ्या बागाला. तर त्याच्यासाठी माझं नियोजन असं आहे की आपण जर शेळी पालन केलं ते शेळी पालन केल्यानंतर आपल्याला ते लेंडी खत असतं, ते लेंडी खताचा वापर आपल्या मोसंबीला होईल. आणि दुसरी गोष्ट, शेळी पालन करायचं नाही बंदिस्त, शेळ मारणे आणि बागाला तार कुंपण करणे. शेळी ही मोसंबी खात नाही, तर बागाला तार कुंपण करणे. 2 ते 2.5 घंटे आपल्याला बागात शेळ्या सोडायसाठी नियोजन चालू. क्या बात है. तर मंडळी बघू शकताय की शेतकरी काय करू शकतो ना, शेतकऱ्याच्या मनामध्ये जर आलं ना, शेतकरी काही करू शकतो, वेगवेगळ्या संकल्पना राबवू शकतो आणि याच्यामध्ये जर सक्सेस झालं ना तर आजच्या सारखं आज बघू शकताय तुम्ही 12 एकर शेतीमधून 30 ते 35 लाखाचं उत्पादन त्यांनी ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की या शेतीमध्ये जर कापूस असता, ज्वारी बाजरी असती तर ते सांगतात की 7-8 लाख रुपयाचं उत्पादन आलं असतं, त्यातूनही लेबरचा खर्च झाला असता. परंतु एक वेगळा विचार केला, आज फळबाग लावली 30 ते 35 लाखाचं उत्पादन येणार. आणि याच्यापेक्षाही पुढं म्हणजे आज शेळी पालन आणि कोंबडी पालन जर केलं आणि त्यातल्या या ठिकाणी बंदिस्त न करता मुक्त याच बागामध्ये मुक्त पद्धतीने जर शेळ्या फिरल्या तर त्यांचं लेंडी खत असेल, मूत्र असेल, हे सगळं इथंच पडणार आणि त्याचा बागाला फायदा होणार. त्याबरोबर कोंबडीचं मग कसं करणार शेळ्या? कोंबडीचं काय, कोंबडीचं कोंबडी पालन करायचं बंदिस्त करणार? बंदिस्त, बंदिस्त, बंदिस्त. आणि तिची जी कोंबडीचं हे निघायचं ते आपलं मग स्वतः ट्रॅक्टरने येणे त्यांनी टाकायचं. वर्षाकाठी किती पैसे वाचतील वर अंदाजे? वर्षाकाठी जर आपण शेळी पालन कोंबडी पालन केलं तर आपल्या ह्या भागाला 3-3.5 लाख रुपये खर्च होतो, 1 लाख रुपयापर्यंत येईल. का तर 1 लाख रुपयाच्या फवारण्यात करू शकतो आपण. आणि मेन म्हणजे त्यांची जे ठिबकद्वारे जे खतं सोडायची तेवढेच सोडू शकतो. आणि हे जे वर टाकतो ना आपण खते, ते खतं आपल्याला टाकायची गरज लागणार नाही. आता मला सांगा, जसं तुम्ही म्हणताय की आता शेळी पालन करायचंय, कोंबडी पालन करायचंय, आज खऱ्या अर्थाने आज तुमचा बाग योग्य पद्धतीने फुललेला आहे. गेल्या 4 वर्ष हे प्राथमिक तयारी होती, सुरुवात होती, आज तुमचा सेट झालेला आहे बाग पूर्णपणे. आता पहिलं पीक तुम्ही जोमात घेताय आणि तुम्ही किती टनाचं अपेक्षा ठेवली यावर्षी? किती टन म्हणले? 150 ते 200 टनाची अपेक्षा ठेवली सुरुवातीला, पहिल्याच वर्षी म्हणायचं. आता बागधाराची ही पहिली वेळ आहे खऱ्या अर्थाने. पहिले 3 वर्ष हे वाढ संगोपनामध्ये गेले, संगोपन, आणि पहिल्याच वर्षी तुम्ही 200 टनाची अपेक्षा ठेवलेली आहे. तर मग याच्या पुढे आता हे वाढतच जाणार, वाढत जाणार. मग वर्षाकाठी उत्पन्नाची अपेक्षा काय असणार इथून पुढे? वर्षाकाठी शेळी पालन झालं, कोंबडी पालन, त्यात फळबाग, वर्षाकाठी उत्पन्न काय असणार आहे? आपल्याला वर्षाकाठी 2 बार असतील याला. 1 बार आपल्याला 30-30 लाख रुपये झाला तरी 7 लाख रुपये व्हायला लागले. वर्षाकाठी 7 लाखाचं उत्पन्नाचे ठेवलेली आहे तुम्ही. तर मंडळी बघू शकताय, आज साधारणतः एखाद्या नोकरदाराचा पगार 50,000 ते 1,00,000 दरम्यान असतो. वर्षाकाठी 10 ते 12 लाख रुपये एक माणूस उत्पन्न घेऊ शकतो. आणि आज तुमचे 2 मुलं आहेत, त्यांच्या फ्युचरसाठीचा जर प्लॅन केला, विचार केला, तर आज त्यांच्या दोघांचा पगार काढायचा 30-30 लाख रुपये जरी दोघांना वाटायला आले तर म्हणजे वर्षाला 30 लाख रुपये त्यांचं इन्कम असते. दोघंच काम करतील ना. मी स्वतः काय नाही, येऊन जाऊन बघतो. आता काही पद माझ्याकडे असल्यामुळे मला जास्त वेळ भेटत नाही. म्हणजे मुलांना पूर्णपणे शेतीमध्ये पूर्ण ते दोन्हीच करतील, शाळा बघतील, बागाचं संपर्क तेच करतील. आज मुलं 10वी 11वीला आहेत, मला सांगा त्यांच्या फ्युचरमध्ये कुठल्या पद्धतीचं शिक्षण असणार किंवा त्यांचं ध्येय वगैरे त्यांना काय असणार? शिक्षणाचं माझा ध्येयच नाही. का तर जे जवळ शिकतील तोवर आपली शेती बघणे आणि सगळं पूर्ण म्हणजे जमिनीतच बघायची. का आपण म्हणजे स्वतः दुसऱ्याची चाकरी करायची नाही. त्या महत्वाचा एक विषय आपल्या बघूया आपण. सरपंच साहेब, ज्या वेळेस झाडं लावले तुम्ही त्याच्यानंतर त्याचे कटिंग वगैरे? कटिंग 3री वर्षी, 2 वर्षे करता येत नाही आपल्याला. 3री वर्षी जी कटिंग करायची, कटिंग केल्यानंतर ती झाड गोल व्यवस्थित होते. अच्छा अच्छा, झाडं बघू शकतो चांगलं मोठं झालं झाडं.
तुम्हाला कळायला लागलं का किती फळ निघतील बरं अंदाजे? याला आपल्याला कमीत कमी एका झाडाला तरी एक क्विंटल माल निघालाच पाहिजे. एक क्विंटल एका झाडाला? एका झाडाला. चांगलं सर. मागच्या वेळेस पेक्षा साईज वाढली का? साईज वाढली. 5 वर्ष चालली त्याच्यामुळं झाड व्यवस्थित झाली. आणि हे डेरा पण चांगला झाला म्हणजे हाईट वाढून वरती गेल्याच्या नंतर डेरा खालून कट केल्याशिवाय डेरा होत नाही ना. आता कट कट करताना नेमकं कोणच्या आता यातलं समज कटिंग कवा केलेली? कटिंग आता आपल्याला 3 महिने झाले. अच्छा. म्हणजे कटिंग करताना कसं ठरवायचं की हेच फाटे खाल्ल्या फाट्या त्या फाल्ल्या खाल्ल्या फाट्यास पूर्ण कट करायचं. जेंबुरी निघलेली असती ती जेंबुरी एकच करावी लागते आपल्याला. त्याचा काय फायदा होतो? त्याचा फायदा म्हणजे वर झाडाला पोषण चांगलं होतं आणि जर आपण जेंबुरी ठेवली त्या जेंबुरीवर तिचं औषध जात. अच्छा अच्छा. आता ही जे फळ धारणा असते फुलं वगैरे हे कधी लागत ते आपल्याला आपण बाग तुटून गेला. तुटून गेल्यानंतर आपण जानेवारी पोस्टवर आपल्याला 11-12 महिना तानावर घ्यावा लागतो. तानावर घेतल्यानंतर त्याला 3 फवारण्या असते. 3 फवारण्या केल्याच्या नंतर आपल्याला पाणी सोडायची. पाणी सोडायचे तर ते पाणी सोडताना पहिल्यांदा 1 घंटा दुसऱ्या दिवशी असे घंट्या घंट्याने वाढावं लागतं. अच्छा. आणि घंट्या घंट्याने वाढायच्या नंतर मग ते आपल्याला पाटाने म्हणा असं म्हणा पाणी सोडून ते बाग फुटतो. आता जानेवारीतला जो मोहर धरलाय तुम्ही त्याला काय म्हणायचं? त्याला आंबेबार. अच्छा. आंबेबार म्हणून छान आलेलं म्हणजे दाट आहेत एकदम फुलं वगैरे एकदम दाट कळ्या निघलेल्या. आता किती दिवसात याचे फळं वगैरे? जुलै मध्ये काढायचं आपल्याला. जुलै मध्ये का? हा. अच्छा अच्छा. लईच दाट येणार एवढे फळं लागणार त्याला? त्यातले 30% गळ होती. हा. आणि जर सगळं जर लागलं तर झाड आणणार नाही ना. हा हा हा. काही फळं वगैरे तोडून टाकावं लागतील का? नाही फळ नाही तोडली आपण अजून. पण आता काही ठिकाणी तोडी जातील ज्याला वजामुळे झाड नाही तरी जर भरपूर आलं तर त्याला येळू लावायची. येळू लावले तरी येळू लावले ते लावायची खालून. साधारणतः आता झाडाची ह्याच्यानुसार किती फळ ठेवणार सगळे पूर्ण ठेवणार. आता त्याचा अंदाज बघायचा किंवा आपल्याला झाड कसं काय जास्त ते जे झाडाला शोषण होईल आणि झाडाला झेपण तेवढंच फळ लागत असलं बाकी जे सगळं सोडून देत असत. आता हे ज्या कळ्या आलेल्या फुलं आलेली हे टिकण्यासाठी काही स्प्रे वगैरे? दोन पहिल्यांदा तानावरच्या 3 फवारण्या केल्या. आता 2 केल्या का अजून खत सोडायची. अच्छा अच्छा. आता फवारणी ही कोणाच्या मार्गदर्शन? शहीर साहेब आहे. शहीर साहेब कृषी अधिकारी. कृषी अधिकारी. अच्छा अच्छा. तर मस्त नियोजन झालं छान कळ्या वगैरे आलेल्या. आणि फवारणी म्हणजे मेन आता मधमाशीसाठी दुधाची फवारणी केली. हे फळ हे जुनं फळ आहे ते. अच्छा. जुने पण ठेवले का? राहिलेली पण तोडीत नाही काय विसरून राहिलेली. त्यावेळेस जर धरला असं आता बाग आला ह्या वेळेच तोडला ना आपण. हा. कधी तोडला बाग? हे 11 महिन्यात बाग गेला आपला मिरगी बाग. अच्छा अच्छा. छान आलाय बाग. पण किती गावातलं म्हणजे फळबाग किती तरी? तरी आमच्या गावामध्ये जवळपास 50 एकर असत. 50 एकर. आता लोक जरा फळबाग मी लावला तेव्हा माझ्या आधीचे 2 बाग होते. 1 एकर बाग होता. त्यांचे बाग 1 एकर होता. त्यांच्या मार्गदर्शन आपण काही केलंच नाही. गावातले गावात फायदा काय हे कधीच कळत नाही. दादाच्या मार्गदर्शन केली आपण केली. पण एकमेकात बघून हे होतो फरक होतो. फरक होतो ना. उत्पन्न वाढल्यानंतर तो शेतकरी किती झाला तरी तो समोर त्याला 2 रुपयाला हातपाय पसरत नाही. त्याच्यामुळे त्याचा फायदा दिसतो म्हणून समोरचा करतो. ती गट शेती वगैरे काही संकल्पना इकडे आहे का? ती आमच्याकडे नाही. नाही ना? नाही. अच्छा अच्छा. त्यांनी काय म्हणजे शेतकऱ्याला एकमेकाला एक आहे ना फायदा आहे. पण काय असते एकमेकाला समजा करायचं म्हणल्यावर पण ती सगळी एकजुटीच लागते. सगळी एक सारखी लागते आणि एकमेकाचं पटत नाही काही गोष्टी. बरोबर. त्याच्यामुळे ते होऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही सरपंच म्हणून काही तसा प्रयत्न नाही? प्रयत्न कसे काय आपण सांगू शकतो पण ते आपण जी करतो ते समोरचे करीत नाहीत ना. पाणी सगळं विहिरीच? सध्या विहिरीच. काही नदी वगैरे शेत नाही? नाही नाही. काही पाणी प्रमाण चांगलं आहे का? बाकी सगळ्याचे प्रमाण असे की माझी 1K विहिरीचं पाणी आज 7-8 वर्ष झाली विहीर खाली. अजून तिचं तळच नाही उघडा पाणी. 17-18 दुष्काळ होत तेव्हा सुरू तळ नाही. बाकी शेजाऱ्याचं त्यांचं पण पाणी शेजाऱ्याला आहे भरपूर. अच्छा. म्हणजे पाणीच चांगलं आहे म्हणजे जमिनीत पाणी आहे म्हणजे.
बोर वगैरे आहे काय तर आपलं मोर चलून आपण तीन बोरचं पाणी विहिरीत टाकतो. त्याच्यामुळे ते पाणी भरपूर आहे. अच्छा अच्छा. आज म्हणजे तुम्हाला तुमचे दोन्ही मुलं पुढे भविष्यात शेतीच करणार त्यावरच तुम्ही ठाणार. मी मला कळतंय ते की शिक्षण कुठं करणार आहे ते काय नाही. एक बारावीचा मुलगा आहे तो म्हणून तुम्हाला नकोच ते शेतीच आवडत. आता बारका आहे तिथे म्हणतो माझी इच्छा आहे म्हणलं तुझी इच्छा तू बघ. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल आज मला सांगा की एखादा मुलगा शिक्षणाच्या बाबतीत जर माग सरकत असेल तर वडिलांना राग वगैरे येतो तुम्ही आनंदित का तर त्याला नसलं जमत त्याची बुद्धी चलत नसेल तर आपण त्याला काय करू शकतो. त्याच्यामुळे तू हे कर म्हणजे कुठलं तरी समाधानी म्हणजे त्यांनी शेती केली तरी आवडणार आवड का तर त्यांच्यासाठीच करून ठेवलेलं आहे ना आपण करायचं ते नाही. त्याच्यामुळे शेती शेतीमधून येणारं उत्पन्न आहे पण शेतीमध्ये कष्ट आहे आणि नोकरीमधून उत्पन्न येणार कमी जरी राहिलं तर त्यामध्ये सुख आहे असं आज समाजात म्हटलं. सगळ्यांना नोकऱ्या नाही लागत. आपल्याला माहिती आहे की नोकरी लागणारा मुलगा ट्रेन असतो त्याची इच्छा असते. अच्छा. पण आपल्या मुलाची इच्छा काय शिकाव लागते का नाही. त्याच्यामुळे आपण म्हणलं हे बघा आज तुम्ही बघतोय की तुमचं उत्पन्न 50-60 लाखाकडे जाईल भविष्यात. 38 लाखापर्यंत आलेलं आहे. पण मला काय म्हणायचंय तुम्ही शेती आणि नोकरी या दोन गोष्टीमध्ये तुम्हाला म्हणजे कसं जाणवतं की नोकरी ते सगळ्यात चांगलीच ना. सगळ्यात चांगली नोकरी पण ती सगळ्या लागत नाही ना. पुन्हा पहिली गोष्ट आपल्याला सोर्सवर कुठं लावायचं असेल तर आपल्याला समजा कुठतरी पैसे भरून लागणे त्याचे अर्धे पगार पुन्हा त्या पैसे भरण्यात कटती त्याच्याऐवजी आपणच जर आपला फायदा बघितला तेही जमतेस ना. म्हणजे थोडक्यात नोकरी शिक्षण याच्यामध्ये वेळ वाया न घालता म्हणजे विनाकारण आपल्याला ती लागणार नाही हे तुम्हाला आधीच कळतं किंवा कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. मुलं काय करतील हे आपल्याला कळतंय ना. मुलं करू शकले तरी आज कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. नोकऱ्या सगळ्यांनाच मिळू शकत नाही. प्रत्येक स्पर्धा वाढलेली आहे तर त्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने पायरीने काम केलं तर योग्य राहू शकतं असं एक अंदाज लावून तुम्ही शेतीकडे वळलेला. आज समाधानी शेती करून समाधान पण मला सांगा आता शेतीचा विषय झाला. आज इतकं सुंदर शेती सगळं फुलवलेली आहे. मग तुम्ही तीनच माणसं आहेत मनुष्यबळ कमी तरी पण राजकारणात आणि गावाचे सरपंच आहेत. नाही काय झालं आपली महिला आयुष्या ठराव आणून सरपंच झाली म्हणजे आपण मेंबर होती 4 वर्ष तर ते आपल्याला ग्राम सेवकचा नंबर आणि ग्रामपंचायतचं तोंड कधी बघितलं नव्हतं आपण. पण काय झालं सगळ्यांनी आपलं सहकार्य करून आपली महिला सरपंच केली. महिला सरपंच केल्यानंतर आपण गावाला विकास असा केला की आपली महिला सरपंच होती 8 महिने. 8 महिने मध्ये असं केलं की जी बाई एक किलोमीटर वर अगर एक फरलांग होऊन पाणी आणि तरी त्या बाईचा हंडा उतरून आपण स्वतः सगळं जिथं तिथं पाणी केलं गावाला. पाणी केल्यानंतर मग सगळं व्यवस्थित करून टाकलं. म्हणजे का तर निधी होता 12 लाख रुपये तर माझ्या पदरचे 2 लाख रुपये घातले होते विकासासाठी. काय बात आहे. आणि त्याच्यानंतर मग भैया साहेबांनी मला पॅनल टाकायला सांगितलं. मग पॅनल टाकल्यानंतर आमचे सगळे सहकारी पक्षातली माणसं यांनी स्वतः मी सगळ्याला विचारलंय वा मला नको कोणतरी व्हा पण ते म्हणे नाही सरपंच तुम्हीच व्हा. त्याच्यानंतर मग मी पॅनल टाकला आणि असे सहकारी माझे की एक पंच समिती मेंबर जयसिंग जाधव त्यांनी मला इतकं सहकार्य केले की त्यांच्या आधिपत्याखाली मी पूर्ण चाललो. बरं. आणि आज बी ते माझे एवढे सहकारी आणि सगळे माझे पक्षातले माणसे ते मला पूर्ण सहकारी करतात. पण एकदम तुम्ही राजकारणाकडे वळला सरपंच झालात मग त्यावेळेस शेतीकडे दुर्लक्ष झालं. नाही नाही शेतीकडे 1.5 वर्ष झालं ना माझ्याकडून. 1.5 वर्ष म्हणजे नवीन सरपंच झालं त्याच्यामुळे माझं 1.5 वर्ष हलगद्रीपणा झालाच. पण मी ते देव मी माझ्या लक्षात आलो की आपण पदात पळतो पण आपल्या शेतीचं नुकसान झालं म्हणजे मला गेल्या वर्षी जी बाग फळ यायचं ते आलं नाही माझ्या मनापुढे. मग ह्या वर्षी मी काय केलं स्वतः शाहीर साहेब त्यांच्या नियंत्रणाखाली चाललेलो. त्यांच्या नियोजनाने त्यांनी मला शब्द दिला की असं असं करावं लागते. मग मी त्यांच्या नियोजनाने चाललो. आज तुम्ही गावातले प्रधान व्यक्ती गावाचे प्रमुख नागरिक म्हणून तुमच्याकडे बघितलं जात. आता तुमच्यासाठी एक कुटुंब नाहीये तुमचे 2 कुटुंब आहेत. संपूर्ण गाव एक वेगळं कुटुंब आहे. तुमचं स्वतःचं घर एक वेगळं कुटुंब आहे. आज तुम्ही शेतीकडे जर लक्ष दिलं तर गावाकडे दुर्लक्ष होऊ शकतं किंवा गावाकडे लक्ष जर जास्त दिलं तर शेतीकडे दुर्लक्ष होऊ शकतं. तर मग ह्यामध्ये सांगड कशी मिळत होता तुम्ही. नाही मी राईट जुळतो. मी काय करतो इकडे मुलं असतात शेती करायला त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ आपलं इकडे शनिवार रविवार सुट्टी असते. शनिवार रविवारी आपलं रानात बघायचं मधला टाइम आपलं येऊन जाऊन बघणे आणि गावाचं तिथं नाही मी बंद पडून देत. गावाच्या विकासासाठी अडचणी येऊन आणि मला सहकारी मेन चांगले गावचं सहकारी चांगले
मग ते सत्तेवाला असू विरोधक असू मी कुणालाच कधी अडचणी देऊन देत नाही. अच्छा म्हणजे मला सांगा बऱ्याच वेळा आपण बघितलं की काही लोकांचं ध्येय राजकारणाचं असतं की इन्कमसाठी असतं. इन्कमसाठी आपण कधीच केली नाव आपण काय केलं पद पद हे नावासाठी असते नावासाठी असतं. दुसरी गोष्ट गाव तुम्हाला निवडून देते हे कशासाठी देतं हे माणूस काहीतरी विकास करेल आणि जर त्याला जर आपण गावाला बदनाम करीत असतो आणि आपणच जर आपली खरेदी भरीत असतो तर त्याला अर्थ काय. आज दुसरी टर्म आहे तुमची. दुसरी टर्म दुसऱ्या टर्म मध्ये आज तुम्ही गावात केलेल्या कामावर स्वतः खुश आहे. हा गाव गाव खुश आहे. खुश आहे सगळं. वा म्हणजे आनंदी वातावरण सगळं. म्हणजे मला कोणी एक शब्दही बोलत नाही की हो इथं का नाही केलं तिथं का नाही केलं का तर आपण अडचण येऊन देत नाही. सहा महिने ग्रामसेवक नव्हतं मला आता. मी स्वतः चाललं ग्रामसेवक नसताना सहा महिने. क्या बात आहे अतिशय महत्वाचं. कुठलीच अडचण येऊन गेली की एखादं म्हणा मला पीटीआर पाहिजे ग्रामसेवक नाही कधीच म्हणायच नाही आपण स्वतःच आहे त्याच्या. वा तर मंडळी गावाच्या विकासाचं ध्येय असणारे शेतकरी आणि गावाबरोबर स्वतःचाही विकास साधलेला बघू शकताय. स्वतःची शेती कशा पद्धतीने डेव्हलप केली आज 12 एकर मोसंबीचा बाग 2 एकर शेततळ आणि भविष्यामध्ये 50 ते 60 लाख रुपयाचं प्रत्येक वर्षाला इन्कम हे ध्येय ठेवून आज हे शेतकरी चाललेले आहेत. खरंच असेच शेतकरी महाराष्ट्रामध्ये घडत राहायला पाहिजेत आणि तरुण पिढी जी आहे तरुण शेतकरी जे आहेत यांनी देखील अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे आपल्या बरोबर समाजाचा विकास साधायला पाहिजे. तर मंडळी आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या शिंदे पाटलांचा तुम्हाला हा मोसंबीचा बाग तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. राम राम. राम राम.